हॅलो एवरी वन आय एम काजेरंदिवा वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की रेल्वे भरतीची जी वॅकन्सी आलेली आहे जी की वॅकन्सी आहे बारावीच्या बेसवर ज्याच्यामध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहे जी की पात्रता आहे बारावी पास याच्यामध्ये तुम्ही पोस्ट कशा प्रकारे दिलं पाहिजे ठीक आहे कोणतं पोस्ट प्रिफरन्स दिलं पाहिजे ठीक आहे सो ते आता आपण इथे पाहणार आहोत बघा बारावीच्या बेसवर जी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये चा पा चार तुम्ही बघू शकता एक पोस्ट आहे ठीक आहे पहिली आहे कमर्शियल कम टिकिट क्लर्क दुसरी आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस तिसरी आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस आणि चौथी आहे ट्रेन्स क्लर्क ठीक आहे या चार पोस्ट आहेत या चार पोस्टसाठी कोणतं तुम्ही पहिलं प्रेफरन्स दिला पाहिजे त्याबद्दल म्हटलं आपण डिस्कस करणार आहोत पहिली तर गोष्ट बघायला गेला तर दोन हजार बावीस जागा आहेत कशामध्ये तर कमर्शियल कम टिकिट क्लर्कमध्ये तीनशे एकसष्ट जागा अकाउंट क्लर्क कम टायपिसमध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपिसमध्ये तुम्ही बघू शकता नऊशे नव्वद आहे आणि ट्रेन्स क्लर्क मध्ये बहात्तर आहे बट मी तर म्हणे बघा माझा आधीच जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला की तुम्ही कोणती पोस्ट म्हणजे कोणती पोस्ट ही सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे हे जर तुम्ही बघा बग, बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितले जर लेवल थ्रीमध्ये असेल तर कमर्शियल कम टिकीट क्लर्क आहे आणि जर लेवल टूमध्ये भरायचं असेल तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे ठीक आहे आणि जर प्रिफरन्स जरी द्यायचं असेल तरीही मी तुम्हाला म्हणेल की पहिला प्रिफरन्स तुम्ही कमर्शियल कम टिकिट क्लर्कला द्यायचं आहे जो प्लस पॉईंट असं आहे की याच्यामध्ये दोन हजार बावीस जागा आहेत किती दोन हजार बावीस जागा आहे आणि शिवाय याच्यामध्ये कोणतीही स्किल रिक्वायर नाही आहे फक्त सी बी टी वन सी बी टी टू द्यायचं आहे आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ठीक आहे म्हणजे स्किल टेस्टचं तुम्हाला तिथे टेन्शन नाही आहे ठीक आहे तर पहिलं तर प्रिफरन्स मी म्हणेन कमर्शियल कम टिकीट क्लर्कला द्यायचं आहे ठीक आहे आणि दुसरं जर तुम्हाला द्यायचं असेल तर मी म्हणेन तुम्हाला ज्युनियर क्लर्क कम टायपिसला द्यायचं आहे कारण की इथे वॅकन्सीसुद्धा चांगल्या आहेत नऊशे नव्वद हा सुद्धा एक प्लस पॉइंट आहे बट इथे तुम्हाला आय थिंक टायपिंग रिक्वायर आहे ज्युनिअर क्लर्क हां इथे तुम्हाला टायपिंग स्किल रिक्वायर आहे ठीक आहे हा इथे तुम्ही ट्रेन्स क्लर्क जर बघाल तर इथे तुम्हाला टायपिंग रिक्वायर नाही पण इथे बहात्तर जागा आहेत ठीक आहे सो मी तर म्हणेन तुम्हाला पहिला प्रिफरन्स कमर्शियल कम टिकीट क्लर्कला द्यायचे आहे दुसरं ज्युनियर क्लर्क कम टायपिसला द्यायचं आहे तिसरा तुम्ही अकाउंट क्लर्क कम टायपिसला द्यायचे आणि मग शेवटी चौथा तुम्ही ट्रेन्स क्लर्कला द्या कारण की त्याच्यामध्ये जा जरा जागा कमी आहे ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही प्रिफरन्स देऊ शकतात ठीक आहे पहिलं तर वॅकेन्सीनुसार मी तर म्हणेन जरा जागा बघूनच प्रिफर कारण की बोलतात ना जर समजाय इथे आहे नऊशे नव्वद जागा आणि तिथे आपलं जर होत असेल चांगले मार्क पडले असेल पण तिथे आहेत नऊशे नव्वद जागा तिथे जागा कमी आहे तर थोडं जण इकडे तिकडे शेवटी जागा जिथे जास्त जागा असेल जिथे कमी जागा आपण भरतो ना त्याचा थोडंफार इम्पॅक्ट पडतंच आहे सो त्यामुळे मी म्हणेन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तर तुम्ही पहिलं तर कमर्शियल कम टिकीट क्लर्कलाच भरा ठीक आहे तिसऱ्या लेवलची आहे इथे सॅलरीसुद्धा पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास भेटते याच्यावर सुद्धा मी सेशन केलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट नाही फक्त सी बी टी वन सी बी टी टू द्यायचा आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये दोन हजार बावीस जागा आहे ठीक आहे So, सो एवढंच तुम्हाला इथे सांगायचं होतं अगदी इम्पॉर्टंट सेशन होता प्रेफरन्स सगळे कन्फ्यूज आहेत की कोणत्या पोस्टला प्रेफरन्स द्यावं ठीक आहे सो मी तर म्हणेन तुम्ही एक जागा बघून प्रेफरन्स देऊ शकता आणि एक प्रत्येकाची एक इच्छा असते की आम्हाला यासाठी लागायचं जर पदवीधर असेल तर आम्हाला स्टेशन मास्टरसाठी लागायचं आहे हे दुसरं काय असेल तर प्रत्येकाची एक इच्छानुसार पण तुम्ही लागू शकता जर तुमची इच्छाशक्ती तेवढी स्ट्रॉंग आहे अभ्यास करण्याची की माझं गोल जे आहे ते मी अचीव करणार मग तुम्ही तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग फॉर्म फिल करायचं आहे जर तुमची एक, एक बोलताना इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तेवढा अभ्यास केलेला असेल तर जर तुम्ही खूप अभ्यास केलेला असेल तुमची तिथे एक जरी जागा असेल तरी त्या पोस्टसाठी एक जरी वॅकन्सी असेल ना तरी तिथे तुम्ही फिट बसाल कारण की तुम्ही तेवढा अभ्यास केलेला आहे ठीक so, आहे सो व्यवस्थितपणे अभ्यास करून फॉर्म फिल करायचा आहे फॉर्म फिल करण्यामध्ये घाई करायची नाही पोस्ट प्रेफरन्स देणं व्यवस्थितपणे देणं हे फार गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपली रेल्वे भरतीची पेडबॅच आहे पदवीधरांसाठी आहे ठीक आहे ज्याची पंधराशे फी आहे त्यानंतर बारावीसाठी सुद्धा आहे ठीक आहे सुद्धा तुम्हाला पेडबॅच जॉईन करायचं आहे अगदी व्यवस्थितपणे जसे की तुम्हाला माहिती आहे रेल्वेमध्ये जनरल अवेअरनेस मॅथ्स आणि रिजनिंग सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जनरल अवेअरनेसचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर माझं रोज लाइव कदी, तो रोज लाइव लेक्चर असणार आहे कधी तर रोज संध्याकाळी पाच वाजता रोज संध्याकाळी पाच वाजता ठीक आहे सो so, तुम्हाला जॉईन व्हायचं आहे शिवाय रिजनिंग मॅचेस सुद्धा चालू होतील आणि आपली पेड सुद्धा आहे फटाफट जॉईन व्हायचं आहे तयारीला लागायचं आहे आणि आय होप पोस्ट प्रेफरन्सची कन्सेप्ट तुमची आता क्लिअर झाली असेल ठीक आहे सो so, थांबूया तिथे भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत तो सेशनला लाईक करायचं आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला भरपूर शेअर करायचं आहे थँक्यू